हमारे बीच महाराष्ट्र से श्रीमती सुमन लक्ष्मण खेड़ेकर जी उपस्थित हैं। हम उनके श्रीमुख से जानना चाहेंगे कि विश्व प्रसिद्ध पावन नगरी हरिद्वार की धरा पर इतनी पावन तीर्थस्थली में कथा सुनकर उन्हें कैसा महसूस हो रहा है तथा भविष्य में उनका फिर कब मन है हरिद्वार आने का। तुमच्या चरणी नतमस्तक होती गेली आमची 10 वर्ष गेली। आम्ही अगोदर तीर्थकरण चारधाम मला वाटते तरी 6 वेळा आम्ही इथं धर्मशाळेत उतरलो ह्या शीतला मंदिरात आणि ही आमची मला वाटते जवळजवळ 6वी वारी आमची असेल। तर अशीच आम्हाला पुढे याच्या पुढे सेवा घडेल आणि अशीच आम्हाला भगवंताने बुद्धी द्यावी। त्या शीतला मातेच्या चरणावर नतमस्तक होते आणि आम्हाला वर्षांवरून लोकांनी सुद्धा सहकार्य करावं आणि आम्ही त्यांच्या सेवेत कायमचे जेव्हा जेव्हा ते आम्हाला हका मारतील तेव्हा तेव्हा त्यांनी सहकार्य केलं म्हणूनच आम्ही इथपर्यंत पोहोचलो। एवढं बोलून मी माझी 2 शब्द संपवतो। रामकृष्ण।